नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाइव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. कॉर्पोरेट कंपनी व हॉटेलमध्ये कार भाडेतत्वावर लावण्यासाठी घेऊन ती वाहने परराज्यात परस्पर विक्री करून वाहन मालकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा नवी मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून सुमारे 2.2 लाख रुपये किमतीची वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. या टोळीतील मुख्य आरोपीला अटक केल्याने मोठ्या प्रमाणात अजून वाहने पोलीस हस्तगत करतील असा विश्वास नवी मुंबईचे आयुक्त बिपिन कुमार सिंह यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान नेरूळ नवी मुंबई येथे ट्रॅव्हल्स पॉईंट कंपनीच्या नावाने ऑफिस सुरू करून तेथे भाडे करार करून भाडेतत्वावर मूळ कागदपत्रासह वाहने घेऊन ती परस्पर विक्री करून 2 ते 3 महिन्यामध्ये ऑफिस बंद केलं जायचं. या प्रकरणी फसवणूक केल्याबाबतच्या तक्रारीवरून नेरूळ पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपी हा अतिशय सराईत असल्याने त्याला पकडणे हे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. आरोपी सत्यप्रकाश वर्मा उर्फ बाबू याला ताब्यात घेतले असून तपासामध्ये त्याचे साथीदार आशिष पुजारी व अँथोनी पॉल यांना बेंगलोर येथे पथकाने ताब्यात घेतले. या गुन्हेगारांची आंतरराज्य टोळी असून त्यांनी अनेक ठिकाणी अशी कार्यालय सुरू करून शेकडो वाहन मालकांची फसवणूक केल्याचे तपासामध्ये दिसून आले आहे. या गुन्ह्यातील इतर आरोपी उर्वरित वाहने हस्तगत करण्याबाबत तपास चालू आहे. तसेच अशा प्रकारे फसवणूक झालेल्या नागरिकांनी मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखा नवी मुंबई येथे संपर्क साधावा असे आवाहन नवी मुंबईचे आयुक्त बिपिन कुमार सिंह यांनी केले आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक NB कोलटकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गज्जल, ज्ञानेश्वर भेदोडकर, निलेश तांबे, पोलीस अंमलदार संजय पवार, उर्मिला बोराडे, लक्ष्मण कोपरकर, राहुल वाघ, विजय खरटमो, किरण राऊत, मिथुन भोसले, नितीन जगताप, प्रकाश साळुंके, मेघनाथ पाटील, विष्णू पवार, पोपटे पवार, अतिश कदम, सतीश सरफर, सचिन टिके, सतीश चव्हाण व रुपेश कोळी अशा पथकाने केलेली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गज्जल करत आहेत. वादळवारा लाइव्ह साठी संजय कदम, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाइव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.